नमस्कार, लक्ष वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातल्या दोन चर्चित भावांमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी वितुष्ट आलं आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली। हे दोन भाऊ कोण आहेत ते माझ्या मागे असलेल्या फोटोवरून तुम्हाला लक्षात आलं असेल। या दोन भावांमध्ये वितुष्ट येऊ नये, हे दोन भाऊ सोबत रहावेत आणि हे दोन भाऊ एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा तिसरा कोण स्वतःभोवती आखावा असं अनेकांना जरी वाटत असलं तरीही तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही। मात्र ही भावना आजही अनेकांच्या मनात अधूनमधून उफाळत असते आणि त्याच अनुषंगानं ताज्या घटनाक्रमामध्ये शर्मिला राज ठाकरे यांच्याकडून झालेलं वक्तव्य पाहावं लागेल। एका प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी जर समजा समोरून साद घातली तर बघू असं म्हणत उत्तर सोडून दिलं। तर बघू या त्यांच्या दोन शब्दांमुळेच महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शक्य अशक्यतेंचा नवा खेळ सुरू झालेला आहे। आत्ताच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे थोरले चुलत बंधू तसंच सख्खे मावस बंधू उद्धव ठाकरे यांच्यात बऱ्यापैकी राजकीय वैमनस्य आलेलं आहे। राजकीय दृष्ट्या हे दोघंही स्वतंत्र पक्ष चालवतात। राजकीय दृष्ट्या या दोघांनी परस्परांची आत्तापर्यंत युती करण्याचे केलेले प्रयत्न हे अयशस्वी झालेले आहेत। गेल्या काही काळात राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊन आपल्या राजकीय वाटचालीला नागमोडी वळणं दिली। उद्धव ठाकरेंनी मात्र सरळ चाललेल्या आपल्या राजकीय पक्षाच्या भूमिकेचा 2019 साली अचानक यूटर्न करून वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू केलाय। ना उद्धव ठाकरे परत येण्याच्या मानसिकतेत आहेत ना राज ठाकरे। असं असताना सुद्धा साद घातली तर बघू हे वाक्य कुठल्या मीटरपट्टीत मोजायचं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सलोख्याचे आत्तापर्यंत झालेले प्रयत्न सगळे संपूर्ण सपशेल अयशस्वी ठरलेले आहेत। जर राज आणि उद्धव हे भाऊ एकत्र येणार नसतील तर बघू या शब्दांचे संकेत नक्की काय आहेत? या दोन शब्दांच्या मध्ये खरंच काही दडलेलं आहे का वेळ मारून देण्याच्या साठी शर्मिला राज ठाकरे यांच्याकडून हे वक्तव्य झालं? आणि त्याही पलीकडे जाऊन शर्मिला राज ठाकरे यांनी राजकीय वक्तव्य का केलं त्याचेही काही संकेत आहेत का? या आणि अशा विविध विषयांवरची आजची लक्षवेधीची चर्चा आता तुझी पाळी। हा संपूर्ण विषय ज्या वक्तव्यामुळे सुरू झालेला आहे ते शर्मिला राज ठाकरे यांचं वक्तव्य आपण आधी ऐकणार आहोत, त्यानंतर चर्चेला पुढे नेणार आहोत। आता एकटे पडले उद्धव ठाकरे, खर तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? साथ घातली तर येऊ देत, साथ घातली तर येऊ देत मग बघूया। हे वाक्य यातले शब्दन शब्द तपासून पाहावे लागतील आणि यातल्या प्रत्येक शब्दावर दिला गेलेला जोर सुद्धा सांकेतिक आहे का हे तपासावं लागेल। कदाचित कुणाला असं वाटू शकतं की आम्ही कोणत्याही घटनेचा अतिश्लेष काढतो, पण राजकारणातल्या बिटवीन द लाईन्स दोन शब्दांमधली दोन वाक्यांमधली सुद्धा जागा हेरून त्याचे अर्थ शोधून काढणं ही विश्लेषकाची जबाबदारी असते। चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत कोण कोण आहेत पटकन आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत मनसेच्या कडून प्रवक्ता योगेश चिले आहेत, आपल्या सोबत उद्धव गटाचे प्रतिनिधी गजानन थारकुडे आहेत, शिवसेनेची भूमिका काय हे आपल्याला ते सांगतील। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं राजेश कोचरेकर थोड्याच वेळात जोडले जात आहेत। माझा पहिला प्रश्न पटकन योगेश चिले यांना आहे। योगेशजी, जे वक्तव्य आपण कार्यक्रमाच्या अत्यंत प्रारंभी दाखवलं त्या वक्तव्याचे काय काय अर्थ निघतात, तुम्हाला काही अर्थ पोहोचवायचे आहेत का?
योगेशजी आपला माईक सुरू करावा. सगळ्याच आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना ही विनंती राहील की बोलण्यापूर्वी माईक सुरू आहे याची खात्री करावी. बोला योगेशजी. प्रसादजी, मी तुम्हाला अगदी नम्रपणे सांगतो की आमच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युती आघाडीचे निर्णय हे माननीय राजसाहेब घेतात. पत्रकारांनी अगदी सहजपणे विचारलेल्या प्रश्नाला ते वहिनींनी दिलेलं सहजपणे उत्तर होतं. त्याच्या मागे कोणतंही राजकीय अर्थ नव्हता. तुम्ही ज्यावेळी एक साधा प्रश्न विचारता की उद्धव ठाकरे आता एकटे पडलेले आहेत, त्यांना साथ देणार का, तर ऑब्विस आहे कोणी समोरचं असणं, वहिनी असली की अगदी कोणी असली, ते हेच सांगणार की आले की बघू, शेवटी निर्णय साहेब घेणार आहेत. आपण असं सांगत आहात की निर्णय साहेब अर्थात तुमचे साहेब अर्थात राज ठाकरे घेणार आहेत. जर समजा राज ठाकरेच निर्णय घेणार आहेत तर त्यांच्या अर्धांगिनीनं या प्रश्नाला सोडून द्यायची गरज होती. नाही, मुळात पत्रकारांनी त्यांना हा प्रश्नच विचारायला नको होता, कारण त्या ज्या कार्यक्रमाला गेल्या होत्या त्या तो काही राजकीय कार्यक्रम नव्हता, तो आमचा अंतर्गत कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमाला गेल्यावरती बरं त्यांनी सांगितलेलं की इथे राजकीय प्रश्न विचारू नका. त्याच्यानंतरही प्रश्न विचारला गेल्यानंतर एक असं दुखवायचं नसतं कोणताही माणूस जे प्रश्न विचारतो त्यावेळी, त्याला त्यांनी सोयीस्कर उत्तर दिलेलं आहे. ते त्याच्या मागे कोणतेही राजकारण राजकीय अर्थ नव्हता. ठीक, आपण एक प्रतिक्रिया नोंदवली. त्या प्रतिक्रियेच्या निमित्तानं आपण पटकन आपल्या सोबत असलेल्या गजाननराव थारकुडे यांच्यापर्यंत पोहोचतोय. गजाननजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? आपण याआधी जी योगेश चिलेंनी जे जे काही म्हटलं तेही ऐकलेलं असेल. एक अत्यंत महत्वाचा त्यातला शब्द आणि अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. असं म्हणतायत की उद्धव ठाकरे एकटे पडलेले आहेत. हा भले प्रश्न पत्रकाराच्या कडून आलेला असला तरी पण ही भूमिका तुम्हाला पटतीये का की ते एकटे पडलेले आहेत? 100% ते एकटे पडलेले नाही, तर पूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्यांच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही आता गेले अनेक दिवसापासून जर आदित्य साहेबांच्या ज्या शिवसंपर्क यात्रा बघत असाल तर लाखोंनी पब्लिक त्यांच्या पाठीशी उभं आहे हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी हजारो लाखो लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे उद्धव साहेब हे एकटे पडले हे म्हणणंच मला चुकीचं आहे, कारण पूर्ण महाराष्ट्र हा आणि मराठी माणूस हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आज. जी, आपण या अनुषंगानं हा दावा करताय की अजिबात उद्धव ठाकरे एकटे पडलेले नाहीत, त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. योगेशजीला आपल्याला काही प्रतिक्रिया यावर द्यायची? त्यांच्या पाठी जर महाराष्ट्र असता तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून सत्तेत बसावं लागलं नसतं. संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी असता तर बहुमताने मुख्यमंत्री झाले असते. ते मागच्या दाराने विधान परिषदेवर जाऊन मुख्यमंत्री त्यांना बनवावं लागलं नसतं. परिस्थितीनुसार चाललेला आहे म्हणजे प्रश्न. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा थोडं काही झालं की शिवसेनेचं असतं महाराष्ट्र आमच्या पाठी, महाराष्ट्र आमच्या पाठी. महाराष्ट्र जर तुमच्या पाठी असतं तर आज तुमची ही अवस्था झालीच नसती. नाही नाही, पाठीशी महाराष्ट्र आहे म्हणून सांगतोय ना मी, म्हणून तर सांगितलं. महाराष्ट्र पाठीशी महाराष्ट्र कुठला तुमच्या पाठीशी उभा राहणार? नाही नाही, आता पाहिलं तर तुम्ही तर आपल्या पाठीशी महाराष्ट्र आहे का नाही हे आपण बघितलं याच्या अगोदरी. पण आम्ही बघतोय ना, तुम्ही तुमच्या पाठी महाराष्ट्र असतं तर 40 आमदार सोडून गेले नसते ना, 12 सोडून गेले नसते ना. आमदार सोडून गेलेले आहेत ज्यांना निवडून दिलेलं पब्लिक ते आमच्या बरोबर आहे हेच सांगतोय आम्ही. आणि आम्ही हेही म्हणतोय की आता निवडणुका घ्या, यांनी राजीनामे द्यावेत आणि मग कळेल महाराष्ट्र खरं करून त्याच्या पाठीचे. पटकन प्रश्न गजाननराव विचारायचा आहे. योगेशजी आपण उत्तर द्या या मुद्द्यावरही आपण बोलूच निश्चित की महाराष्ट्र कोणाच्या पाठीशी आहे. एक पटकन प्रश्न मला गजाननराव आपल्याला विचारायचा आहे. आपण शर्मिला राज ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल, त्या असं म्हणाल्या आहेत की साद येऊ दे मग बघू. तुम्हाला वाटतंय तुम्ही आता साद घालाल राज ठाकरेंना? तुम्हाला वाटतं की या घडीला उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे? वरिष्ठांच्या पातळीवरचा आहे तो आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब घेतील. जी गजाननराव, आपला संपर्क तुटतोय. आपण बोलत होता, बोलता बोलता अचानक आपला संपर्क तुटलाय. बोला गजाननराव. येतोय का आवाज? बिलकुल, आपण बोलत रहा, सलग बोलत रहा. हा, मग मी तेच सांगतोय की वहिनींनी जे वाक्य केलेलं आहे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे.
जी आणि त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आम्ही आपले निर्णय जे घेतात ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब घेतात निर्णय आणि त्याला आम्ही बांधिलकी असतो. जी हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. इथं व्यक्तिगत कोणतंही मत मांडण्याचा अधिकार नाही. बिलकुल आपण असं म्हणताय की आपण व्यक्तिगत मत मांडू शकत नाही. योगेश शिले यांचंही तेच म्हणणं असणार की ते कोणत्याही प्रकारे धोरणात्मक बाबींवर बोलू शकत नाहीत. पण तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये निश्चित सक्रिय असाल, निश्चितच महाराष्ट्रभरामध्ये काय चाललंय याची तुम्हाला जाणीव असेल. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे जर एकटे नाहीत तर मग त्यांना कोणाची गरजही नाहीये, हेही तेवढंच खरं असलं पाहिजे ना. प्रत्येक माणसाला गरज असून असो हा विषय वेगळा आहे. मी मागाशी तेच म्हणलं तुम्हाला की पूर्ण मराठी माणूस आमच्या पाठीशी उभा राहील. म्हणून आम्ही सांगतो की या 40 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि मग बघा महाराष्ट्र कोणाच्या पाठीशी उभा येतो. कारण महाराष्ट्र पाठीशी उभा आहे म्हणून आम्ही हे ठामपणे सांगतो ना की यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं. जी आपण असं म्हणता आहात की निवडणुकीला सामोरं जावं, यावर एकदा योगेश शिलेंची पटकन प्रतिक्रिया आपण घेऊ. योगेशजी, मला विचारायचा प्रश्न या निमित्तानं असा आहे, ते म्हणतात म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंचे समर्थक सांगतायत की त्यांच्या मागे महाराष्ट्र आहे, मग त्यांच्याकडून साथ येण्याची अपेक्षा आहे का हे जरा अति अपेक्षेचं गणित झालं. नाही, आम्हाला कोणाच्याकडूनही साथ येण्याची अपेक्षा नाही. ज्यांना आमची गरज वाटेल त्यांनी आम्हाला जरूर साथ घालावी. त्यांच्या साधेला प्रतिसाद द्यायचा का नाही याचा निर्णय मात्र माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. पण इथला एक तांत्रिक मुद्दा लक्षात घेतोय का योगेशजी आपल्याला, समोरचा माणूस म्हणतो साथ घातली तर बघू आणि त्याला प्रतिसाद देणारी व्यक्ती म्हणते की आम्हाला काही गरजच नाही प्रतिसाद देण्याची. नक्की गडबड कुठे होतीये? वहिनी कुठे बोलल्या की आम्ही साथ घालतोय? त्याने पत्रकारांनी प्रश्न विचारला, साथ घातली तर ला उत्तर त्यांनी तर मध्येच दिलेलं आहे, जर साथ घातली तर बघू. पण मग या सगळ्या वाटचालीमध्ये गजानन रावांना एक पटकन प्रश्न उपस्थित करतो. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे दोन भावातलं भांडण कोणाला आवडणार नाही अशाच स्थितीत प्रतिक्रिया येत असतात. या दोन्ही भावांनी कायम एकत्र राहावं असं सुद्धा महाराष्ट्रातल्या एका गटाला वाटत असतं. पण मग आता ती परिस्थिती उरलीय तुम्हाला वाटतं गजाननराव की आजही या घडीला शिवसेना आणि मनसे, तुम्ही अजिबात तुमच्या नेत्यांविषयी प्रतिक्रिया देऊ नका, पक्ष कार्यकर्ते म्हणून तुम्ही एकमेकांच्या सोबत येऊ शकता असं तुम्हाला वाटतं का? नाही, तेच सांगतोय ना तुम्हाला मी की आम्हाला व्यक्तिगत जो घटनेने आमच्या म्हणजे पक्षप्रमुखांना जे आम्ही अधिकार दिलेले आहेत त्यांनी सांगितलं उद्या की तुम्हाला आमच्या बरोबर जायचंय तर आमची काही जरा म्हणजे किंतू असल्याचा प्रश्नच येत नाहीये. आम्ही आदेशावर चालणारे सर्व शिवसैनिक आहोत. या निमित्तानं एक पटकन योगेश शिलेंना उत्तराची संधी देऊयात. जर समजा हे आदेशावर चालणारे शिवसैनिक कोणत्याही प्रकारच्या निर्णयात्मक भूमिकेपर्यंत येणार नसतील, मनसे कुठपर्यंत वाटचाल करेल? ती वाट बघण्याच्या स्थितीत आहे का ती एकला चलोरेच्या भूमिकेत आहे? नाही, आम्ही जोपर्यंत साहेबांचा कोणताही निर्णय होत नाही आमच्यासाठी एकला चलोरे हीच परिस्थिती असते. इतकी वर्ष तुम्ही बघितलं असेल आम्ही कोणाच्याही सोबत गेलेलो नाही. साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे हे युती आघाडी हे सर्व आम्ही विचारच करत नाही, हा विचार साहेब करतात. साहेबांनी जो निर्णय घेतलेला असेल तो प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला मान्य असेल. या घडीला योगेश शिले काय मनात घालमेल असू शकते, कारण पक्षप्रमुखांच्या पत्नीच या प्रकारचं वक्तव्य करतायत, ही बऱ्यापैकी राजकीय भूमिका आहे. मी पुन्हा सांगतो, त्यांनी वक्तव्य केलेलं नाही, त्यांनी प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. जर तुमचा प्रश्न जर मध्ये असेल तर त्याला उत्तर तर मध्ये देणार. त्यांनी काही उगाच गोंधळ निर्माण करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. प्रसादजी, त्यांचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे, जर ते आले तर आम्ही विचार करू. आम्ही करू असं त्या म्हटलेल्या नाहीत, विचार करू. विचार कोणाबद्दलही केला जातो. उद्या जर भाजप आली तर भाजपबद्दलही विचार केला जाईल. त्यामुळे जर येत असेल कोणाची साथ तर आज साहेब विचार करतील ना त्याच्यावर प्रतिसाद कसा द्यायचा ते. आपण असं म्हणता आहात की जर प्रतिसाद दिला गेला तर, पुन्हा एकदा यात सगळ्या चर्चा या जर तर मध्ये अडकतायत, त्या चर्चेतल्या जर तरच्या मधून बाहेर पडणं गरजेचं आहे. गजाननराव, एक पटकन मला सांगा, आत्ताच्या स्थितीला राज्यात सगळ्यात बलशाली मराठी माणसाचा पक्ष कुठला? अर्थात शिवसेना. कसा काय? तुमच्याकडे संख्याबळ पुरेसं दिसतंय का? तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ दिसतंय का? संघटना म्हणून तुमच्याकडे पुरेशी पाठिंब्याची क्षमता दिसतीये का तुम्हाला? नाही साहेब, तेच सांगतोय तुम्हाला मी की मुळातच शिवसेनेची उभारणीच ही मराठी माणसासाठी झालेली आहे. मराठी माणसाचा न्याय हक्कासाठी झालेली आहे. हे काय आमचं नवीन नाहीये ना काही?
मुंबईमध्ये आज तुम्ही बघितलात तर मराठी माणसासाठीच काम करते मुंबई. बर आपण बोलत राहा, सलग बोलत राहा, मध्ये मध्ये थांबू नका. तुम्ही मध्ये मध्ये दोन वाक्यांच्या मध्ये बऱ्यापैकी थांबता. मी सांगतो की केवळ मराठी माणसासाठीच शिवसेना काम करते असं नाही. आता आता सगळे शेगडी आपण राजकारणामध्ये असल्यामुळे प्रत्येक माणूस येणारा जाणारा आमच्याकडे येतोय, त्याला आम्ही बरोबर घेऊन जातोय. आणि शिवसेनेची मुळात स्थापनाच ही मराठी माणसासाठी झालेली आहे. हे सगळे दावे योगेश शिंदेना पटणार आहेत का? कारण मुळात कोण कमकुवत झालंय, कोण बलशाली आहे, इथूनच शर्मिला राज ठाकरेंच्या जर तर पर्यंतची चर्चा पोहोचली. योगेशजी, खरंच काही किंमत नसते पत्रकारांना ज्यावेळी प्रश्न विचारावा लागतो. पत्रकारांना जेव्हा प्रश्न विचारावा लागतो की उद्धव ठाकरे एकटे पडलेले आहेत, त्यांनी साथ दिली तर त्यांना प्रतिसाद देणार का, हा प्रश्नच सांगतोय की शिवसेना किती कमकुवत झालेली आहे. ते मुळात ज्या पक्षाला स्वतःच्या नावासाठी पक्षाच्या नावासाठी झगडावं लागतंय तो पक्ष बलशाली आहे असा कसं काय बोलू शकतो. त्यांना स्वतःच्या नावासाठी सुद्धा झगडावं लागतंय, त्यांना कार्यकर्त्यांकडे अफिडेव्हिट मागावे लागतात आम्ही निष्ठावान आहोत याचे, हा पक्ष कसा काय बलवान असू शकतो ज्याच्या कार्यकर्त्यांबद्दल ज्या पक्षाला भरोसा नाही. तुम्हाला जर स्वतःच्या कार्यकर्त्यांवर भरोसा असता तर हे शिवबंधनची नाटकं पण केली नसती ना. शिवबंधन बांधून जर माणसांची 40 आमदार गेले तुमच्याकडे, 40 आमदारांनी शिवबंधन बांधलं होतं, प्रेम तुटलं का ते? सगळ्या 40 आमदारांनी शिवबंधनांनी शिवबंधन बांधलेलं. तुम्ही मान्य करा, आता तुम्ही मराठी माणसाचा पक्ष राहिलेला नाहीत. तुम्ही नको त्या लोकांचे पक्ष घेतल्यामुळे मराठी माणसांनी तुमचा पक्ष सोडलेला आहे, हे मान्य करा. आता किती दिवस कळणार असतील? म्हणून तर आम्ही सांगतोय की निवडणुकाला सामोरं जाऊ आणि मग कळेल. मग निवडणुका येतील तेव्हा बघू ना. तुम्ही निवडणुका उद्या घ्या बोलून फेरत निवडणुका उद्या होणार आहेत. निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कळेल, मग तेव्हा बघू ना. आता तुम्ही किती ओरडलात, उद्या निवडणुका घ्या, उद्या निवडणूक कोण घेणार आहे का उद्या निवडणुका? आज तुम्ही कमकुवत आहात हे मान्य करा, हे मान्य करा. आज निवडणुका घ्या त्यासाठी सांगतो ना आम्ही. मग जा कोर्टामध्ये, घ्या निवडणुका मागून, बघा मिळतात चालू आहे ना. मग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका शांत राहा ना. तोपर्यंत कमकुवत झाला ते मान्य करा ना. अहो आमचं शिवसंपर्क अभियान चालू आहे. आता तुम्हाला ती गरज शिवसंपर्क अभियान यांना आता आठवलं, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोविडने माणसं मरत होती त्यावेळी कुठलंही संपर्क अभियान आठवलं नव्हतं यांना. आज यांना शिवसंपर्क अभियान आठवलं. देशामध्ये जो 5 नंबरचा मुख्यमंत्री झालाय ते उद्धवसाहेब ठाकरे झाले. कोविड काळात केलेल्या कामाची पावती दिलेली आहे. हे कदाचित तुम्हाला कदाचित कल्पना नसेल त्याची. आम्हाला सगळ्या कल्पना आहे. कोविडमध्ये ज्या पक्षाने 100 रुपये भाड्याने पंखे घेतलेले आहेत आणि 3 महिन्याचा ऍडव्हान्स कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे आणि मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे. ते सांगतोय ना की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 5 नंबरला आहे याची जरा जाणीव करून घ्या. आम्हाला सगळ्या जाणीव आहेत. माणसं मरत होती, शिवसैनिक घरात बसले होते आणि महाराष्ट्र सैनिक हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या सोबत. तुम्हाला कदाचित माहिती नाहीये आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः ताब्यात घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. त्यावेळी शिवसैनिक घरात होते. त्याच्यावरती सुद्धा स्वतःचे फोटो लावून वाटत होते. सगळ्या गोष्टींची तुम्हाला आज आठवण करावी लागते दुर्दैवाने. अहो माहिती घ्या मग कळेल काय झालं ते. तुम्हाला पण लागली भाषणाची सवय. माहिती काम करायचं नाहीये. एक नगरसेवक किती तुमचे पुणे शहरात नगरसेवक किती आहेत माहितीये का? जरा अंदाज घ्या. आमचे किती नगरसेवक हा प्रश्नच नाही ना. आम्ही कुठे बोलतो आमचे नगरसेवक आहेत खूप. आम्ही कुठे आमचे नगरसेवक करतात ह्याच्यावरच कळतंय. नाही नाही तुम्हाला हेच कळलं नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा डब्ल्यूच्या सारख्या जागतिक संस्थेने सांगितलं की हा 5 नंबरचा मुख्यमंत्री अख्ख्या देशामध्ये. हेच तुम्हाला कदाचित पटलेलं नाहीये.
अहो पटण्यासारखी गोष्टच नाही, कारण खालची ग्राउंड रियालिटी आम्ही बघितलेली आहे ना, आम्ही बघितलंय लोकांना हॉस्पिटल खर तर 5-50 हजार यायला पाहिजे होता, तिथे हॉस्पिटलने 5-5 लाख रुपये लोकांकडून घेतलेले आहेत. किती हॉस्पिटलवर कारवाई केली तुम्ही, कसले 5 नंबर नी 1 नंबर घेऊन बसले तुम्ही. इथे माणसं अक्षरशः भिकेले आहेत. साध्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटी कसले नंबर नी घेऊन बसले मला कळत नाही, ते सांगतोय ना मी. पण चांगले मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असते ना तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, तर आमदार सोडून गेले नसते ना, खासदार सोडून गेले नसते, का सोडून जावं लागतं लोकांना? ऐका ना, ते तुमचं काय झालं माहितीये का, वांग्याचं तेल तुपावर टाकलं असते झालं तुमचं ते. म्हणजे पुढे कारण पुढे तरी दाखवायचंय. आता मुख्यमंत्री हा डब्ल्यूएचओ सारख्या संस्थेने, सांगतोय मी पुन्हा एकदा की जगामध्ये पत्रकारांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. एक मिनिट, मी या वाक्यावर हस्तक्षेप करतो. आपण दोघही प्रवक्ते, या निमित्तानं बऱ्यापैकी एकमेकांशी मुद्दा काढून वाद प्रतिवाद केला. एक पटकन आपण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या गुरुबाळ माळी यांना आता विश्लेषक या नात्यानं चर्चेत सहभागी करतोय. माळीजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? जी, मुद्दा असा सुरू झाला की शर्मिला राज ठाकरेंनी जर समजा युतीचा सोबत येण्याचा प्रतिसाद तर दिला जाईल, जर समोरून साथ घातली जाईल असं एक वक्तव्य केलं. याच्यावर जेव्हा मनसेची भूमिका विचारली, मनसे म्हणतात की म्हणे पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्या बोलल्या, पत्रकारांनी प्रश्न विचारला नसता तर त्या बोलल्या नसत्या. हे इतकं सहज आणि सोपं असतं का? ज्या वेळेला एखाद्या अत्यंत महत्वाच्या चर्चित राजकारण्याची पत्नी अशा प्रकारचं एखादं विधान करते तेव्हा ते गैर राजकीय आहे असं म्हणावं? मुळात कोण प्रश्न विचारते आणि त्याला उत्तर कोण देते याच्यावर बऱ्यापैकी राजकारणात महत्वाचं स्थान आहे. कारण ज्यांनी उत्तर दिलं त्या राजकारणात राज ठाकरेंच्या पत्नी असल्यामुळे त्यांना महत्व आहे. पण ते अचानक दिलेलं उत्तर आहे, जर विचार करून दिलेलं उत्तर नाही आहे. ते अचानक विचारला गेलेला प्रश्न आणि त्याला अचानक उत्स्फूर्तपणे दिलेलं ते उत्तर आहे. आणि हे जर आहे, मुळात जर ना राजकारणात फारसं महत्व नसतंय. त्यामुळे या एका वाक्यावरून लगेच साद घातला जाईल किंवा त्याला लगेच उत्तर मिळेल आता सध्या तरी अशा काही हालचाली शक्य नाहीत. त्याला अजून बराच वेळ आहे. हे साथ जर राज ठाकरे असं म्हणले असते बघू तर त्याला अतिशय महत्व होतं. पण ते म्हणलेले नाहीत, त्यांच्या सौभाग्यवतीने म्हणल्यामुळे थोडस त्याला महत्व कमी आहे. पण तरीही घरातल्या व्यक्तीनं म्हणल्यामुळं, कारण रोज घरात चर्चा ही होतच असेल ना त्यांच्या घरात. अगदी, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की ही चर्चा घरात होतच असणार राजकीय दृष्ट्या. अर्थात योगेश शिले ही स्वीकारतील बाब? योगेशजी, हा बोला जी. आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल कदाचित. गुरुबाळ माळी म्हणतात की वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं नाही त्यामुळे त्याचं वजन जरी कमी असलं तरी पण ते त्यांच्या घरातल्या एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे शर्मिला राज ठाकरे या पक्षीय पातळीवर सुद्धा सक्रिय आहेत. त्या असं सातत्यानंही सांगत असतात की त्यांच्यासाठी त्यांचे पती आणि त्यांचा पक्ष काय करतोय हे महत्वाचं आहे. अशा वेळेला त्यांच्या घरात सुद्धा साथ घातली कोणी तर काय करायचं याच्या चर्चा होत असतील. 100% चर्चा होत असतील. आणि वहिनींचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. परंतु अचानक, जसं त्यांनी सांगितलं, हा प्रश्न अचानक विचारला गेला होता आणि पत्रकाराने विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे त्याला आम्हाला उत्तर टाळत आम्हाला आमच्या वहिनींना तशी सवय नाही उत्तर टाळायची. म्हणून जो प्रश्न मोगम होता त्याचं उत्तर सुद्धा मोगमच आलेलं आहे. त्याच्यामधून काय त्यांनी अगदी आश्वासक असं काही सांगितलेलं आहे का असं काही नाहीये. तुम्ही जर मध्ये प्रश्न विचारला जर मध्ये उत्तर आलेलं आहे. आपण असं म्हणताय की मोघम विचारलेल्या प्रश्नाला मोघम उत्तर आलेलं आहे. गुरुबाळ माळी, कुठलाही राजकारणाच्या चर्चेतला प्रश्न हा सुरुवातीला कदाचित मोघम असतो पण त्यातूनच अनेकदा अनेक मोठ्या बातम्या आपल्याला मिळत असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ही सुरुवात असावी अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कशाची सुरुवात तुम्हाला वाटते अशी? गुरुबाळजी, याच्यावर जरा थोडं विश्लेषणात्मक जास्त बोलावं.
ज्या पद्धतीनं साद घातलं तर त्याला प्रतिसाद मिळेल असं म्हणलं गेलं, त्यामुळे भविष्यकाळात मनसेलाही शिवसेनेची गरज आहे आणि शिवसेनेला मनसेची या सध्याच्या राजकारणात गरज आहे. कारण आता काही म्हणलं तरी शिवसेनेची ताकद ही कमी झालेली आहे. शिंदे गटानं ज्या पद्धतीनं बंडखोरी केली आणि भाजपला साथ दिली त्यामुळे मूळ शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे. गेल्या काही वर्षात मनसेची ताकद ही कमी आहे. जर मनसे आणि सध्याची मूळ शिवसेना हे दोन्ही एक झाले तर त्यांची ताकद आपोआप वाढणार आहे आणि भविष्यकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे दोघांनाही एकमेकाची गरज आहे म्हणून जर दोघं एक झाले तर भविष्यकाळात महाराष्ट्रात हे भाजप समोर किंवा भविष्यकाळ राजकारण बदललं काँग्रेस राष्ट्रवादीचं तर त्या दोघांच्या समोर एक तिसरा चांगला पर्याय म्हणून तो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील. अगदी, आपण प्रस्तावनेत सुद्धा ही बाब निश्चितच मांडली होती की महाराष्ट्राच्या राजकारणातला तिसरा कोण हा या दोघांच्या एकत्र येण्याचा असू शकतो. गुरुबाळ माळी असं सांगतायत, तूर्तास उद्धव गट अर्थात जुनी शिवसेना ही आता तशी राहिलेली नाही, मनसे सुद्धा तितका काही प्रबळ राहिलेला नाही. यावर दोघांनाही आपल्या सोबत असलेल्या राजकीय प्रवक्त्यांना बोलण्याची संधी देऊयात, प्रत्येकी आपण पटकन एक एक मिनिट देणार आहोत. योगेशिले, या क्षणाला मनसेची स्थिती महाराष्ट्रात नक्की तुमच्या लेखी काय आहे? आता लोकप्रतिनिधींची संख्या बघा, शिवसेनेपेक्षा अर्थात उद्धव गटापेक्षा खूप कमी आहे. पक्षाचा विस्तार बघा, तोही तुलनेनं कमी आहे. मग असं असताना तुम्ही स्वतःला प्रबळ कसे समजता? नाही, मागच्या काही वर्षामध्ये हे सत्य आहे की मनसेची संघटनात्मक शक्ती कमी झाली होती, परंतु माननीय अमित साहेब जेव्हापासून पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालेत तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल की ते जिथे जातात तिथे तरुणांचा त्यांना जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमची आता मागच्या 5 ते 6 महिन्यातली संघटनात्मक शक्ती जर तुम्ही बघितली तर पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधी आम्ही कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार असू इतकी आमची संघटनात्मक शक्ती चांगल्या पद्धतीने तयार झालेली असेल. योगेशजी, आपण जो दावा करताय तो कोणाच्या भरोशावर करताय? आपण काल परवापर्यंत अशक्त असलेली माणसं आज सशक्त होणार आहात, उद्या आणखीन बलवान होणार आहात, या दरम्यान काय घडणार आहे? तुम्हाला कुठून रसद मिळणार आहे? नाही, आम्हाला कुठून रसद मिळायची गरजच नाहीये. आमचे साहेब आणि आमचे अमित साहेब हीच आमच्यासाठी रसद आहेत. आज अमित साहेब जवळपास 10-12 दिवसांचे दौरे करतायत, लोकांमध्ये तरुणांमध्ये मिसळतायत, त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तुम्ही बघाल पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही इतर पक्षांच्या तोडीतोड प्रबळ झालेली संघटनात्मक दृष्ट्या बोलतोय तुम्हाला प्रबळ झालेली दिसेल. तुम्ही असा दावा करताय की येत्या काळामध्ये मनसेला अधिक बलशाली होताना आपण पाहू शकू. मला मग विचारायचं आहे, जर समजा मनसे प्रबळ होणार असेल तर उद्धव गटाची परिस्थिती काय राहील? गजाननराव साहेब, आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल, मी मागाशी पण सांगितलं की आदरणीय आमचे उद्धव साहेबांनंतर जे आमची सेकंड फळी जी तयार आहे ती आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरते. कालच उद्धव साहेबांनी सांगितलं की उपनेते फिरणार आहेत. आदित्य साहेबांचे दौरे जर तुम्ही बघितले साहेब, आपण टीव्ही चॅनल वरती कोणत्याही चॅनल वरती बघा, जिथं जिथं आदित्य साहेबांची रॅली असते तिथं लाखोंनी पब्लिक केलेलं असतं. म्हणजे कालची तुम्ही रायगडची बघा, पुण्याची बघा, म्हणजे जिथं जिथं आदित्य साहेब गेले तिथं लाखोच्या गर्दी जमलेल्या जातात. आणि ह्यानंतर आमचा दुसरा टप्पा जो आहे तो आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब फिरणार आहेत, ते गणपती नंतर फिरणार आहेत, त्यांनी कालच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ही ताकद महाराष्ट्रात वाढते याचं काही वेगळं सांगायचं कारण नाहीये. कारण एवढ्या ज्या गर्द्या येतात त्यानंतर आम्ही सांगतो, म्हणून तर आम्ही 4 वेळा म्हणतोय की या 40 आमदारांनी राजीनामे द्यावेत, मग महाराष्ट्र काय त्यांना कळेल. आणि महाराष्ट्र कोणाचा? योगेश शिलेना पटकन विचारूयात यावर, एक पटकन संधी योगेश शिले आपल्यासाठी या वेळमर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आत्ताच्या घडीला सुरू असलेल्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं किंवा येऊ घातलेल्या पक्षप्रमुखांच्या संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं पक्ष बळकट करण्याच्यासाठीचा प्रयत्न आहे, तुमच्या लेखी कोणा मागे महाराष्ट्र उभा राहणार आहे, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 100% राज ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र उभा राहणार आहे. कारण ज्या ज्या वेळी महाराष्ट्र अडचणीत आलाय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांनी दरवाजा राज ठाकरेंचा ठोठावलेला आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये 100% राज ठाकरेंच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहणार आहे. आपण पटकन विश्लेषक या नात्यानं गुरुबाळ माळी यांना बोलतं करू चर्चेतल्या शेवटच्या प्रश्नासाठी. गुरुबाळ माळी, आपण सांगा,
राज आणि उद्धव या दोन्ही भावांच्यासाठी पुढच्या दिवसातली आव्हानं कुठली? सध्या ज्या पद्धतीने गेल्या 2 महिन्यात घडामोडी घडल्या त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्याबरोबरच किमान जेवढी होती तेवढी करणं हे उद्धव ठाकरे यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे. आणि गेल्या 4-5 वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षात मनसेचं जे काय खच्चीकरण झालेलं आहे किंवा ताकद फार कमी झालेली आहे ती ताकद वाढवणं हे राज ठाकरे यांच्या समोरचं आव्हान आहे. त्यामुळे ह्या दोघाही भावांच्या समोर पक्षाची ताकद वाढवणं आणि एक समर्थ पर्याय तयार करणं हेच मोठं आव्हान आहे. अगदी गुरुबाय माळी, वेळेत आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चर्चेला वेळ मर्यादा आहे, त्यानिमित्तानं आपण इथंच थांबायचं आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.